प्रथम आपण काय करावे लागेल 30 या संख्येचे सर्व विभाजक कोणकोणते आहेत पहा मित्रांनो 30 ही संख्या आहे विभाजक काढण्याची सोपी पद्धत मी ऑनलाइन क्लास मध्ये सांगितलेली आहे मित्रांनो तुम्ही ऑनलाइन क्लास पाहिला असाल तर तुम्हाला हा प्रश्न पटकन समजेल मित्रांनो आपण प्रत्येक घटकावरील ऑनलाइन क्लास पाहिलेला आहे 20 सप्टेंबर पासून ऑनलाइन क्लास घेतलेले आहेत नवोदय परीक्षा स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा पोलीस भरती पोस्ट भरती प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे व्हिडिओज सोपे सोपे ट्रिक 30 सेकंदात उत्तर निघेल मित्रांनो सर्व व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळतील तुम्ही पहा इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना शेअर करा ओके मित्रांनो दिव्याने दिवा लावूया ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पोहोचवूया मित्रांनो तुमच्या माध्यमातून प्रत्येकाने व्हिडिओ जाऊ द्या ओके पहा 30 या संख्येचे विभाजक कशा प्रकारे काढायचे पहा मित्रांनो कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक म्हणजे 1 असतो हे वहीत लिहून घ्या कोणत्याही संख्येचा लहान विभाजक म्हणजे 1 असतो कोणत्याही संख्येचा मोठा विभाजक म्हणजे 30 संख्या असते कोणत्याही संख्येचा लहान विभाजक म्हणजे मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता मित्रांनो 52 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता प्रश्न दिसायला सोपा दिसतो म्हणून मुलं घाबरतात त्या ठिकाणी चुकतात त्यासाठी वहीत नोंद करून घ्या कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो आणि कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक म्हणजे 30 संख्या असते पहा मित्रांनो दोन विभाजक झालेले आहेत आता विचार करायचा आहे दोन ने भाग जातो का मित्रांनो सम संख्या असेल तर दोन ने भाग जातोच मित्रांनो त्याच्यामुळे दोन लिहा ओके दोन हा विभाजक आहे दोन विभाजक आहे म्हणजे त्या संख्येची निमपट करायची लगेच पुढचा विभाजक काढायचा मित्रांनो दोन ने 30 ला भागले म्हणजे 30 ची निमपट केली म्हणजे 15 ही पण विभाजक आहे पहा दोन पण विभाजक आणि 15 पण विभाजक आहे एक विभाजक आले की पुढचा विभाजक येतो हीच ट्रिक्स आहे मित्रांनो पुढे पहा तीन ची कसोटी काय अंकांची बेरीज तीनच्या पाड्यात यायला हवी 30 या संख्येतील अंक आहे 3 आणि 0 दोघांची बेरीज 3 आली 3च्या पाड्यात 3 आहे म्हणजे 3 ने भाग जातो 3 3 ने भाग गेला म्हणजे लगेच 3 ने 30 ला भागायचं म्हणजे पुढचा विभाजक निघतो आपल्याला 3 ने 30 ला भागले उत्तर आलं 10 पुढचा विभाजक 10 ओके मित्रांनो पुढे 4 4च्या कसोटी 30 येतं का पहा 4 ची कसोटी सांगते अंक शेवटच्या एकक आणि दशक स्थानचा अंक ला 4 ने भाग जायला हवा 30 ला 4 ने भाग जातो का नाही जात 4 7 28 4 8 32 चारची कसोटी बसणार नाही 5 5ची कसोटी काय सांग कसोट्या वापरायच्या मित्रांनो 2ची 3ची 4ची 5ची 6ची 7ची 9ची 10ची 11ची कसोटी मित्रांनो प्रत्येक कसोट्या मी शिकवलेल्या आहेत मित्रांनो 5ची कसोटी सांगते एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5 ने भाग जातो एकक स्थानी 0 आहे म्हणजे 5 ने भाग जातो ओके 5 लगे 30 ला भागा म्हणजे पुढचा विभाजक भेटेल 5 7 30 ओके पुढे पहा मित्रांनो 6 ने भाग जातो का 6ची कसोटी सांगते की ती संख्या सम असावी आणि त्या संख्येला 2 ने भाग जायला असावी मित्रांनो पहा ती संख्या सम आहे 2 ने भाग गेला म्हणजे सम आहे आणि 3 ने पण भाग जातो म्हणजे 6 ने भाग जातो मित्रांनो परंतु मित्रांनो ज्यावेळेस आपण 6 घेऊ मित्रांनो त्यावेळेस 6 ने 30 ला भागलं त्यावेळेस 5 डबल वरची संख्या आली मित्रांनो डबल 30 संख्या आली की ह्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे ह्या ठिकाणी थांबायचं हे अंक आपल्याला घ्यायचे नाहीत हे अंक आपल्याला डबल घ्यायचे नाहीत कारण वर आलेले आहेत डबल 30 अंक आले की थांबायचं आता पहा 30 चे विभाजक कोणकोणते आले 1 30 2 15 3 10 5 6 एकूण विभाजक झाले 8 खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो एकूण विभाजक झाले 8 पुढे पहा सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक आता याच्यामध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत विभाजक पहा मूळ संख्या असणारे विभाजक कोणकोणते आहेत 2 आहे 2 3 3 5 5 10 मूळ नाही 15 मूळ नाही 30 मूळ नाही 1 मूळ नाही मूळ असणारे 3 संख्या आहेत एकूण विभाजक 8 आहेत मूळ असणारे 3 विभाजक आहेत दोघातला फरक आहे 5 दोघातला फरक आहे 5 म्हणजे आपलं उत्तर किती आलं यांच्यातील फरक आहे 5 संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती आहेत एकूण विभाजक 8 आहेत पण मूळ असणारे 3 विभाजक आहेत मग यांच्यातील फरक किती झाला 5 कितीचा फरक झाला 5 पर्याय क्रमांक 2 IMP प्रश्न करा मित्रांनो मुख्य परीक्षेला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो दिसायला सोपा आहे मुलं खूप चुकतात मित्रांनो यांना फरकच कळत नाही ओके समजलं मित्रांनो मित्रांनो कमेंट करत चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कळवित चला काही अडचण शंका असेल तर विचारत चला चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो कशा प्रकारचा आहे